Welcome students. In previous class we studied about some properties of triangle. Let us see this diagram and let's discuss why this diagram is called a triangle. Listen, a triangle is a three sides. A triangle had three sides, 1, 2, and 3. In this triangle, in previous class we studied properties of triangle. In this triangle, side AB, side BC, and side CA, those are the sides of this triangle. म्हणजे त्रिकोणाला तीन बाजू असतात. ठीक आहे. ही पहिली प्रॉपर्टी आपण मागच्या तासिकेला अभ्यासलेलो होतो. देन अ ट्रायंगल हॅड थ्री अँगल्स, अँगल बी, अँगल ए अँड अँगल सी. फर्स्ट प्रॉपर्टी इज अ ट्रायंगल हॅज three sides. Next, a triangle have three angles. बघा या त्रिकोणाला तीन कोण दिसतात का? बघा तुम्हाला a triangle have three angles. Angle A, angle B, and angle C. Those three angles of this triangle. Then अजून काय दिसतं आपल्याला पाहायला मिळतं? आणखी एक प्रॉपर्टी आपण अभ्यासली होती ट्रायंगलची, कोणती सांगा बघू. तर या ठिकाणी तुम्हाला तीन पॉइंट दिसतात, पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट सी. दोज थ्री पॉइंट्स ऑफ दिस ट्रायंगल मीन्स थर्ड प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल इज अ ट्रायंगल have a three vertex point. तीन नैकरेषीय बिंदू या ठिकाणी या त्रिकोणाला असलेले आपल्याला पाहायला मिळतात. दोज आर द प्रॉपर्टीज ऑफ दिस ट्रायंगल. इन प्रीवियस क्लास वी स्टडीड इट. अ ट्रायंगल हॅव अ थ्री साइड्स, अ ट्रायंगल हॅज थ्री अँगल्स, a triangle have three vertex points. That's why we have called this figure is a triangle. Now a triangle is closed figure made by joining three dots, non-collinear points, three dots or three non-collinear points by line segment. That's why म्हणजे डेफिनेशन काय होते ट्रायंगलची. अ ट्रायंगल इज क्लोज द फिगर मेड बाय जॉइनिंग non-collinear point by line segment आता ह्या त्रिकोण कशाला म्हटलेला आहे तर तीन नैकरेष्य बिंदूंनी जोडल्या गेलेल्या आकृतीला काय म्हटलेलं आहे तर त्रिकोण असं म्हटलेलं आहे. द पॉइंट ऑफ देन व्हॉट आर द पॉइंट्स ऑफ ट्रायंगल. आता या ट्रायंगलचे पॉइंट्स कोणकोणते आहेत? विच आर द पॉइंट्स ऑफ दिस ट्रायंगल, सॉरी कोणकोणते आहेत? एक व्हर्टेक्स पॉइंट, व्हर्टेक्स साइड्स अँड अँगल्स. Those are the three points of this triangle.
know about. You know about points of triangles are vertex, then sides and angles. So students, you also know about the properties of triangle. Today we are going to learn types of triangles based on sides. अपन त्रिकोणाचे काही प्रकार मागच्या क्लासिकला सुद्धा पाहिलेले आहोत, तेच पुन्हा आपण आता पाहणार आहोत, पण वेगळ्या पद्धतीने. कशावर आधारित? तर त्यांच्या साइड्स म्हणजे त्यांच्या बाजूंवर आधारित त्रिकोणाचे प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट ट्रायंगल इज इक्विलेटरल ट्रायंगल. फर्स्ट ट्रायंगल कुठला आहे? इक्विलेटरल ट्रायंगल. नाउ लुक इट, लुक दिस, दीज आर सम ट्रायंगल्स. I also cut it some piece of triangles. या ठिकाणी मी काही त्रिकोण काय केलेले कापलेले कट केलेले. आता सध्या आपण काय करणार आहोत, तर हे त्रिकोणाची जे काही लेंथ आहे, मेजर द लेंथ ऑफ दोज ट्रायंगल्स अँड फाइंड आउट द विच ट्रायंगल इज इक्विलेटरल, विच ट्रायंगल इज आयसोस्केल अँड विच ट्रायंगल इज स्केलर. नाउ First, I also take this triangle and measure those sides of this triangle. First of all, this side is 5 cm. Look at this. This side is 5 cm. Now, the length of this side is also 5 cm. Now, the length of this side is also 5 cm. So students, I have also measured all sides of this triangle. Now all sides of this triangle is also equal. All sides of this triangle is also equal. In triangle, this right side, left side, and this down side is also equal sides. That's why this triangle is called a equilateral triangle. Means a triangle with all three sides equal is called a equilateral triangle. म्हणजे या ठिकाणी ह्या त्रिकोणाच्या सर्व बाजू आपण मोजून पाहिल्यानंतर आपल्याला सर्व बाजू समान मापाच्या असलेल्या पाहावयास मिळाल्या. म्हणजेच काय, या ट्रायंगलला आपण कसला ट्रायंगल म्हणणार आहोत? इक्विलेटरल ट्रायंगल. म्हणजे सम भुज त्रिकोण. नाउ लेट अस लर्न अबाउट अनदर टाइप ऑफ ट्रायंगल. आपण आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे पण काय, थोडक्यात परवाच्या तासिकेला आपण अभ्यासलेलो होतो, ठीक आहे. आत्तासुद्धा आपण आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे काय हे पुन्हा एकदा अभ्यासणार आहोत, लक्षात घ्या, ठीक आहे. पुन्हा एकदा आपण आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे काय ते पाहणार आहोत. लुक ॲट दिस ट्रायंगल. दिस इज अ कटेड पीस ऑफ ट्रायंगल. आता या ठिकाणी हा जो ट्रायंगल दिसतोय, ह्या ट्रायंगलचे सुद्धा सर्व बाजू आपण काय करणार आहोत? मोजणार आहोत, पाहणार आहोत, ठीक आहे. नाउ टेक दिस ट्रायंगल अँड फाइंड आउट द लेंथ ऑफ दिस ट्रायंगल. सो मेजर ऑल साइड्स ऑफ दिस ट्रायंगल. या ठिकाणी सगळ्या साइड्स जे दिसत आहेत ट्रायंगलच्या, त्या आपण काय करणार आहोत? मोजणार आहोत. या ठिकाणी खालची साईड जी दिसते ट्रायंगलची, ती किती आहे? 5 cm असलेली आपल्याला पाहायला मिळते. देन हा ट्रायंगल मी असा फिरवला, पुन्हा पाहिलं तर या ठिकाणी ही किती दिसते साईड आपल्याला? 5.5, म्हणजे 5.5 cm असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ते लास्ट खाल एकदम उरलेली साईड आपण पाहिली, ती काउंट केली तर किती दिसते आपल्याला? 7 cm.
म्हणजेच काय, या ठिकाणी ऑल थ्री साइड्स आर नॉट इक्वल, या ठिकाणी हे तिन्ही साइड्स कसे दिसतात आपल्याला इक्वल नसलेले पाहायला मिळतात। मग याला आपण आयसोस्केल म्हणणार आहोत का? नाही, याला आपण काय म्हणणार आहोत? स्केलर ट्रायंगल। कारण का? याच्या तिन्ही साइड्स, या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स कशा आहेत? वेगवेगळ्या लांबीच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। दिस ऑल साइड्स ऑफ दिस ट्रायंगल इज डिफरंट, ऑल साइड्स ऑफ दिस ट्रायंगल इज डिफरंट, दॅट्स वाय वी हॅव कॉल्ड दिस एन स्केलर ट्रायंगल। स्केलर ट्रायंगल मीन्स अ ट्रायंगल। आणि कुठल्याच दोन बाजू हा आपल्याला समान मापाचे दिसतात का? नाही, एकही बाजू आपल्याला समान मापाची दिसत नाही। म्हणजेच काय? अ ट्रायंगल, अ ट्रायंगल विच नो वन साइड, नो टू साइड, नो टू साइड्स इक्वल इज कॉल्ड स्केलर ट्रायंगल। या ट्रायंगल आपण कसला ट्रायंगल म्हणणार आहोत? स्केलर ट्रायंगल, ठीक आहे? म्हणजेच काय? विषमभुज त्रिकोण। सगळ्या बाजू कशा आहेत? डिफरंट आहेत। When we measure all sides of this triangle, that time all sides of triangle are different. Length of all sides of triangle is different. That's why we call this triangle is isoscale triangle. Now let us learn another type of triangle. Take this third part of triangle, cutted piece of triangle. या ठिकाणी आता मी काय केलेलं आहे? हा तिसरा कट केलेला ट्रायंगलचा तुकडा घेतलेला आहे, त्रिकोणाचा तुकडा घेतलेला आहे। आता ह्या त्रिकोणाच्या सुद्धा सर्व बाजू आपण काय करणार आहोत? मोजणार आहोत। मेजर द ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल, टेक अ रुलर अँड मेजर द ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल। दिस साइड बेस इज द दिस साइड इज दिस ट्रायंगल इज 8 सेंटीमीटर। लुक दिस, बेस इज दिस ट्रायंगल इज 8 सेंटीमीटर। नाव वन साइड इज मेजर, another side is, second side is 6 cm. Then these triangles, second side is 6 cm. Now measure the third side of this triangle. The third side of triangle is also 6 cm. Now those two sides of this triangle, this side and this side are equal. But third side is different. That's why we call this triangle is isoscale triangle. या ट्रायंगलला आपल्या त्रिकोणाला आपण कसला त्रिकोण म्हणणार आहोत? समद्विभुज त्रिकोण म्हणणार आहोत। दोनच बाजू समान मापाचे आहेत, एक बाजू जी आहे ती कशी आहे? समान मापाची नसलेली आपल्याला पाहायला मिळते। दॅट्स वाय वी कॉल दिस ट्रायंगल इज आयसोस्केल ट्रायंगल। कसला ट्रायंगल? आयसोस्केल triangle. Now the definition is isoscale triangle is a triangle with two equal sides is called isoscale triangle. Isoscales triangle. ज्या साइड ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान मापाच्या असतात त्या त्रिकोणाला आपण काय म्हणणार आहोत? समद्विभुज त्रिकोण असे म्हणणार आहोत। नाव लेट अस रिसाइट ऑल टाइप्स ऑफ ट्रायंगल्स। दिस इज अ इक्विलेटरल ट्रायंगल बिकॉज दिस ट्रायंगल्स ईच साइडला these sides is all three sides are equal, that's why this is called a equilateral triangle. Now this is a isoscale triangle because these triangles two sides are equal but one is also different, that's why
this is a isosceles triangle. And now the third type of triangle is scalar. In this triangle, all sides are different. Measure all sides. So length of all sides are different. That's why this is a scalar triangle. Students, look at this figure. This is a equilateral triangle. In this triangle, all three sides are equal. The length of three sides is equal. That's why we call this triangle is equilateral triangle. याला आपण समभुज त्रिकोण असे म्हणतो, कारण सर्व बाजू कशा आहेत, समान मापाच्या आहेत. Now look at this second figure. This is a isosceles triangle. In this triangle, there is two length of two sides are equal, but another third side is different. That's why this triangle, we call this triangle is isosceles triangle. सम द्विभुज त्रिकोण, समान दोन फक्त बाजू आहेत, तिसरा कसा आहे, डिफरंट आहे. देन लुक ॲट धिस थर्ड फिगर. धिस इज अ स्केलन ट्रँगल. व्हाय वी कॉल धिस स्केलन ट्रँगल? बिकॉज ऑल साईड्स ऑफ धिस ट्रँगल इज, द लेंथ ऑफ ऑल साईड्स ऑफ धिस ट्रँगल इज डिफरंट. दॅट्स वाय एकही बाजू समान मापाची या त्रिकोणाची आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आपण या त्रिकोणाला काय म्हणणार आहोत, विषमभुज त्रिकोण असे म्हणणार आहोत. दॅट्स वाय वी कॉल धिस ट्रँगल इज स्केलन ट्रँगल. आणि आपण या त्रिकोणाला स्केलन ट्रँगल असे संबोधतो. म्हणजेच काय, त्रिकोणाच्या बाजूंवरून त्रिकोणाचे पडणारे हे तीन प्रकार आहेत. लुक ॲट दिस ऑल फिगर्स ऑफ ट्रँगल. Measure all sides of this triangle. This is a 5 cm. This is also 5 cm. This side is, and this side is also 5 cm. That's why those R sides are equal. आपण equal कशाने दाखवतो, या चिन्हाने दाखवतो, लक्षात घ्या. ठीक आहे, तीन ही साइड्स कशा आहेत, इक्वल आहेत. Those three sides are, length of those three sides are equal. That's why we call this is a equilateral triangle. Triangle ABC is equilateral triangle. Now measure the length of triangle PQR. Triangle PQR. Side QR is 6 cm. Side QP is also 6 cm, and side OP or PQ is equal to 4 cm. Side kiti QR 6 cm hai, PR kiti hai 6 cm hai, and PQ kiti hai 4 cm hai. In this triangle two sides are equal. Konte PQ and QR are equal, but one is different. आपण या ज्या रेषा मारलेलो, त्या रेषाच्या माध्यमातून ह्या दोन साईड कशा आहेत, इक्वल आहेत, पण ही जी आहे ही कशी आहे, डिफरंट आहे. ठीक आहे, या सिम्बॉलनी हे दाखवलं होतं, लक्षात घ्या. या ठिकाणी एक रेषा मारलेली आहे, म्हणजे ह्या तिन्ही साईड कशा आहेत, तर समांतर आहेत, लक्षात घ्या. हां, ह्या सगळ्या काय समान आहेत, पण या ठिकाणी ह्या समोरासमोर ह्या ज्या दोन बाजू तुम्हाला दिसतात, ह्या फक्त कशा आहेत, इक्वल आहेत, वन इज डिफरंट. दॅट्स वाय वी कॉल दिस ट्रँगल इज आयसोस्केल्स ट्रँगल. म्हणून या ट्रँगलला आपण कसला त्रिकोण म्हणणार आहात, तर समद्विभुज त्रिकोण असे म्हणणार आहात. नेम दे मेजर द अनदर टाईप ऑफ ट्रँगल, ट्रँगल एल एम एन. आता आपण त्रिकोण एल एम एन मोजून पाहणार आहोत की त्याच्या बाजू किती सेंटीमीटर मापाच्या आहेत. Length LM is 6 cm. Length MN is 7.5 cm. And length LN is also 4.5 cm.
then all three sides are different. This side, and this side. All three sides length of this triangle is different. या triangle चे सगळे बाजू जे आहेत त्या कशा आहेत वेगवेगळ्या मापाच्या असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. That's why we call this triangle is scalar triangle. We call this triangle is scalar triangle. Now I also draw some triangles, some types of triangles, and I also draw in this blackboard some types of triangles. First is equilateral triangle, second is scalar triangle, isosceles triangle, and third is scalar triangle. Now all of you students revise and draw those triangles in your notebook. या ठिकाणी तुमच्या वहीमध्ये तुम्ही ह्या तिन्ही प्रकारचे ट्रायंगल्स काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. अँड कट सम टाइप्स ऑफ ट्रायंगल्स, टेक अ एखादा पुठ्ठा घ्यायचा आहे तुम्ही आणि कट सम ट्रायंगल्स अँड मेजर द साइड्स ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल्स अँड फाइंड आउट विथ विच टाइप ऑफ धिस ट्रायंगल. त्या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात तर एखादा पुठ्ठा घ्या, त्या पुठ्ठ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या आकाराचे ट्रायंगल्स कट करा आणि कट केलेले ट्रायंगल्स अशा पद्धतीचे ट्रायंगल्स तुम्ही कट करायचे आणि हे कट केलेले ट्रायंगल्स जे आहेत हे ट्रायंगल्सच्या बाजू तुम्ही काय करणार आहात, काउंट करणार आहात, मोजणार आहात आणि ते ट्रायंगल्स कोणत्या प्रकारचे आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. तसेच तुमच्या आसपास आजूबाजूला सुद्धा तुमच्या परिसरामध्ये सुद्धा अशा प्रकारचे त्रिकोण पाहावयास मिळतात. त्रिकोणी आकृती काही ठिकाणी पाहावयास मिळतात, भौमितिक आकृती तुम्हाला त्रिकोणाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याची सुद्धा मेजरमेंट तुम्ही घेतलात तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की तो कोणत्या टाइप्स ऑफ ट्रायंगलमध्ये येतो, इक्विलेटरमध्ये येतो, आयसोस्केल्समध्ये येतो का स्केलरमध्ये येतो. सो रिसाइड ऑल दीज टाइप्स ऑफ ट्रायंगल्स अँड ड्रॉ द डायग्राम ऑफ दोज ट्रायंगल्स इन युअर नोटबुक. थँक्स.